किती टेन्शन येऊ द्या. युट्यूब उचका, टिकटॉक उचका, एक अर्धा तास इंद्रीकर बघा, एवढं संकट निघून जाईल. कितीतरी लोकांचं गेलं, लोक बोलतच नाही. मोबाईल मुळ बोलणं बंदच झालं. घरात कुणी गप्पा हानीन, स्टँड वर कुणी गप्पा हानीन, उठपळ. कानात दोन वायरी, हेन भोर काय, हेडफोन काय, मोटरसायकलवर दोन आवलाती चालल्या, एकाच्या कानात एक, पुढच्याच्या कानात एक. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली, गाणं लागलं, बाबराव आला, कुत्रं आडवं आलं, वायर गुथली, मिळालं. दोन स्टँडवरच बसत आहेत येडे. काय काय पोर पा तुम्ही महाराज, हे मोबाईल वाले येडे बाबळीत बसत आहेत अंधारात. कानात वायरी, दोघां देखत गाडी निघून गेली, बोलायचंच नाही. एकला विला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही. एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणले, तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर मागितलं, पागल झाली लोक. एकानं मोटरसायकल हलवर आला आणि मोबाईल याच्यात गुथावला आणि गाडीच वरात दिली आणि दुसरीच्या वाट्याव लावली आणि घरी गेला. घरचे म्हणले, इकली काय त्याच्या गावट्याव दिसली. बदी झाली. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या, 3-10 बाया घेतल्या, 300 रुपये रोज झालं. 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही, रोप उपटून बिपटून बाया बसलो होत्या बांधाव. हे मोटर चालू करायला गेलं, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, मग बटन दाबून तर येवा का नाही. परत वाफ्यात आलं ती, व्हायला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली, दिले ना मरून पैसे. पागल झाली लोक ह्या मोबाईलमुळं. 100 रुपयान नाही काहींना, पण 9000 हँडसेटी. चैन उघडी नातू नाही मोकळा, कायम रेंजमध्ये. बंगा मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराजी, झोपत नाही ती. यांची सायकोलॉजिकली अनफिट का म्हणून झाली. काही पोरं घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना. व्हायरस ती बॉट चाळी तर दुसऱ्याशी बॉट चाळी. ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर, उशीवर गोळ डोकं ठुलं का. आणि मग ते चित्र पाहायचे, ते मेसेज वाचायचे, ते आर झाले चित्र. तेच नेमकं डोक्यात घुसात झोपलं तसंच. निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं. त्याचा बाप म्हणला, मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडीन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा एक, आणि दुसरी गोष्ट हसत जा, हसत जा. हसायला पाहिजे सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो, एकटा हसतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात, प्युअर मुख्या माझ्याची महाराज, प्युअर मुख्या माझ्याची, लय धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात. आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा. ज्या माणसाच्या माणसांच्या मेखा असतात. माणसाची बायको गोरी नसावा, गोरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावं तर लाल पडती. आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हानती, काय उगवते. बायको सावळी पाहिजे, वांगे लावाया चालतीन, शिंगळ्या निवडाया चालतीन. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वळवंटापासून. बायको पाहताना 4 गोष्टी पावा घ्या लिहून, सांगू तरी काय काय. एक, बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं, नाही तर बायको इतकी स्मार्ट.
केली बायकोला नथ नागपुडीच उचकानावर त्यानं दामन तापावला नागपुडी घातली. बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा, भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, बायको रंगानं सावळी असावा असं नियम आहे. गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा मायला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्या हो, घरी गेल्या हो, तुम्ही का लगेच पायपास लगेच पायपास सुरुवात केली म्हणत पप्प्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाले. सावध बायको, ए रुईमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही एक एकर जमीन घेऊ शकता पण बायको मिळू शकत नाही. बायको स्वप्नात सुद्धा माहिती नाही जी मंडळी राहिली त्यांनी. आता याची कारणं ऐका, शिकलेले लोक ऐका. आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली आणि झालीच आणि व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे का झाली? उत्तर, मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे. दोन, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि तीन, तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे. एकदा नापास झाली ना चाचणीला, ती जोर लावून अभ्यास करते, लय मार्क नाही पाडणार पण पास होणार. म्हणून मुलगी तहसीलदार आहे, मुलगी कलेक्टर आहे, मुलगी प्रांत आहे, मुलगी खासदार आहे, मुलगी आमदार आहे, ही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, पिकअप ड्रायव्हर आहे. मग यांच्यावर हे दिवस का आले? अभ्यासच नाही. बायको नाही मिळणार आता. तुम्ही जे राहिलेले पोर आहे तुम्ही तो नाच जवळजवळ सोडून महाराज. 10 वर्षापूर्वी एक कडक टोपेवाले आहेत ना बागायतदार, लई फुगीर, हा यांच्या लोक पाया पडायचे, आपली पुरगी करा. तो दरोडे खोर काय म्हणत माहिती तवा, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. कोण म्हणायचा? पोऱ्याचा बाप. अशी जिरली शपट्यापासून गार पडलं पोऱ्याचा बाप. आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते राम राम, तुम्हाला यंदा नाही, यंदा नाही, तो तिकडं देवाला सोडा म्हण नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. आता पुरीच्या बापानं इंद्रिकेचं कीर्तन ऐकल्यामुळं तेही हुशार झाले. आता ते आता काय म्हणते माहिती का? मी आ साहेब मोकळा मोकळा अख्खा आपलं. मग 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर जेवा. लय दिसन नालायक सापडलाय हाना. पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोर पाहून वाडा. बायको नाही, तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आता लग्न नाही झालेले पोर. तुम्ही तो विषय जवळजवळ, तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा. सीझन आहे आलाय. आता 2-4 महिने काय भ्याव नाही. बायको नाही, बायको नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मिटलंच. आता तुम्हाला एकच पर्याय, आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणचा तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, नाही झोप आली तरी नाही झोप येत. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस त्या मामाला मुलगी आहे का रे? किती आहे? 2? वा. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 का तुम्ही? बरं. त्या मामाला रे? हा 1. आणि तुला भाऊ?
दोघ एक बहीण आहे का भाऊ नाही तुला कल्याण तुझ्या मामाला रे लाल शर्टवाला एक आणि तुला भाऊ अति कल्याण तुझ्या मागचा दाढीला हात लावेल तुझ्या मामाला रे काळ्या शर्टवाला नाही त्या नाही का मामाचं लगीन झालं नाही मामाच मोकळा इंडच वाईट दिवस सांगा जाऊ द्या बसलेले माणसं महाराज ए माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज उलथू द्या मरू दे तिकडे महाराज कीर्तन संपलं का मरण तुमचा म्हणून ऐका आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका ते सत्तेचे थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आणि सत्य ऐकायला थोडासा त्रास होतो पण ते सत्तेचे काळ अतिशय वाईट आहे थोडं मागं जाऊ आपण देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही इथं आपण 20 मिनिटांपूर्वी होतो तुम्हाला नाही सुधारायचं माझ्या तोंडातलं 20 मिनिटांपूर्वी वाक्य होतं देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही म्हणून मी महिलांना प्रश्न विचारला होता उपवास करावा किंवा नाही आणि तिथून आपण बाजूला गेलतो चला आता देह सगळ्यांना आहे आहेच देहाचा निर्माताही देवच आहे पण ऐका आता वर्गात मुलं 30 आहेत प्रश्नपत्रिका एकच आहे तपासणाराही एकच आहे प्रश्नपत्र सारखेच आहेत पण एका पोराला 35 पैकी 25 आहेत एकाला 20 आहेत एकाला 15 आहेत आणि एकाला 5 आहे हा फरक का प्रश्नपत्रिका एक तपासणारा एक आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा सारखीच आहे मग आता प्रश्न पडलाय एकाला 5 मार्क का पडले एकाला 15 का पडले एकाला 25 का पडले उत्तर ज्याने चांगला अभ्यास केला तो 25 आहे ज्याने मध्यम अभ्यास केला तो 15 आहे आणि ज्याने केलाच नाही तो 5 आहे म्हणजे तो नापास आहे जसं तुमच्या मागच्या जन्मीचं पुण्य उत्तम असेल तर तुम्हाला नरदेहात येऊन भजन करता येईल मध्यम असेल तर तुम्ही नरदेहात येऊन संसार चांगला करू शकता आणि काहीच नसेल तर जन्माला येऊन समाजाला मातीत घालू शकता हा तिसरा गुण आहे शाळेतले पोरं असले तर उत्तर द्या पटकन शाळेतले पोरं बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू शाळेतले पोरं पुरी पटकन हे पुरे हो बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू खाली स्थायू सावध राहा शाळेतले पोरी बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू स्थायू तापवला द्रव वाप निघली वायू मग बर्फाचा गोळा स्थायू आहे बर्फाचा गोळा वायू आहे बर्फाचा गोळा द्रवही आहे मग याच्यामध्ये रजगुणही आहे तमगुणही आहे आणि सत्वगुणही आहे पुरावा आता पुरीनं उत्तर द्या पटकन नळाला पाणी आलं ए बरे ती मागशीला सांगते ती गप्पा आणती पाहिजे मागशी तू पास नाही माझ ए पुरीनं पटकन उत्तर द्या नळाला पाणी आलं लय सावधरा बर का नळाला पाणी आलं हांड्यात भरलं हांड्यातलं पाणी कळशीत भरलं कळशीतलं पाणी तांब्यात घेतलं तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं आणि ते आपण प्यायला सुरुवात केली पाण्याचा आकार कोणता परत ऐका प्रश्न हांड्या नळाला पाणी आलं हांड्यात घेतलं हांड्यातलं पाणी कळशीत आलं कळशीतलं पाणी तांब्यात आलं तांब्यातलं पाणी ग्लासात आलं ग्लासातून आपण ते पाणी पिलो पाण्याचा आकार कोणता पाण्याला आकार नाही सगळे नापास उत्तर उत्तर ऐका नीट पाण्याला आकार नाही असं उत्तर नाही पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर आहे निश्चित शब्द नसला का उत्तर फेल का अंड्याचा आकार पाण्याचा आकार नळा अंड्याचा आकार पाण्याचा आकार कशीचा आकार पाण्याचा आकार तांब्याचा आकार पाण्याचा आकार मग जगात देव एकच आहे सगळे बसलेले माझ्या समोर हंडे आहेत जसा आकार तसा देव जसा भाव तसा देव
काय ना, मांजर आपल्या पिल्लाला सात घर घेऊन फिरती पण दात लागत नाही आणि उंदीर त्या दाताखाली जगत नाही. मग उंदीर नेताना भाव वेगळा आणि उंदीर फाडतानाचा भाव वेगळा आणि पिलू नेतानाचा भाव वेगळा. शाळेतून पोरग आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, हा वासल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. दोघांचे हाताचे पण नावी 50 घेतो आणि पोरग तसंच फिरवतो. या जगात कशाची किंमत आहे भावाची? आज साबळे पाटलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला याला तीनच कारण, आपलं कर्तव्य, आईवर असणारं प्रेम आणि आईचा आशीर्वाद मिळेलच याच्यासाठी प्रयत्न. पहिली गोष्ट आपलं कर्तव्य. हा शाळेतले पोरं पटकन, कितीला आहे तू? 7वीला आहे का? 6वीला आहे का? सेमीला आहे तू? मराठी मिडियमला आहे का? हा तू रे 6वीला? 8वी? 8वीला आहे तू? 8वीला आहे तू? माया का बाय 8वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा चेहरा आहे सेमीचा आहे ते लगेच लक्ष दे. सेमीचे चेहरे थोडे मिडियम असतात. इंग्लिश मिडियम म्हणजे जागतिक टेन्शन असतं आणि मराठी मिडियम म्हणजे फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. त्यापैकी मराठी मिडियमला आहे फ्रेश. 11 भरली 1.5 भात, 2.5 जनगणना. हा आता तू उत्तर दे बाब्या. 0 अगोदर लिहिला, 0 नंतर 1 लिहिला, किती होती? 1. 1 0 लिहिला 10. अजून 1 0 लिहिला 100. अजून 1 0 लिहिला 1000. आणि 1 पुसला. 1 0 लिहिला की त्याची किंमत 10 पट होते, पण 1 पुसला तर त्याची किंमत 0 होते. ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याच्या पुण्याची किंमत 10 पट होते. ज्याने आईबापाचा छळ केला त्याचं वाटोळं होतं. फायनल सोपे सोपे आकडे सांगितले म्हणजे ध्यानात येतं लोकांच्या. लय पोथ्या नाही वाचायच्या. 9000 बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला? नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात? त्या शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासहच मिळाला. काच काय आलं हे फक्त दाखवित्यात लोक महाराज, नाही तर काय आलंय? मग त्याचं उत्तर आहे का? आई आई काय भानगड असते. सुशिक्षित मंडळी नीट ऐका आणि या साबळे परिवाराचा आदर्श घ्या. एवढा मोठा सोहळा, ज्ञानेश्वरीची तुला आणि एवढं मोठं अन्नदान. आता महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का? आख्या कीर्तनात मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो का? नाही. मग आता माझं एक वाक्य ऐकायचं फक्त. ऐकाल महाराज म्हणून नका ऐकू. महाराज उलथू द्या मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपले हो का मरण, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल एकच वाक्य सांगणार तुम्हाला मी. लय पारायणं करू नका, लय पोथ्या वाचू नका, लय देवांना बोंबलं थेडू नका. एक वाक्य पाया पडून फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात. बस मी तुमच्या मुलासारखा आहे. मी शेतकऱ्याचा ते मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. आपल्याकडून ते शक्य होणार नाही. आपला आजचा चहा आठलाच जाईल असं कधी घडणार नाही. फक्त एक करा ना, ते झोपतात ते तर थांब्याभर पाणी ठेवा. मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. आणि पाहुण्या रावळे आले ना त्यांच्या घरात, तुमच्या घरात, तर पाहुण्यांसंग त्यांना एक 1/2 कप चहा देत जा. म्हणतो एकच गोडी देत जा पण पाहुण्यात देत जा. जसं वाटलं तर देऊ नका एखाद्याशी. तुमच्या मूडवर राहा पण पाहुण्यांनी देखत द्या. म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही अपमानाचं वागणं दिलं ना तर फळं लई वाईट आहेत. त्यांना माणूस म्हणून जगू द्या. तुमच्या तुम्हाला देवांची गरजच नाही. काय मत आहे तुम्ही? आता पुरींसाठी 3 वाक्य सांगतो मग यांना सांगतो. पुरीनो ऐकाल, तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. 1 पुरीनो सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, कधीच नाही. किती लेट होत्या काय फरक पडत नाही. कारण ऐका, कारण ऐका पुरीनो. ऐकू राहिल्या का? कारण ऐका पुरीनो. तुमच्या जीवनाची मजा आहे ना आज, ती फक्त तुमच्या आईनबाप जिवंत आहे तोपर्यंतचे. एकदा आईनबाप गेला ना हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे. महाराज आपल्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, काही घेणं नाही. त्याला कोण लागते? आई लागते. आपल्याला चांगलं जगायला कोण लागते? आई लागते, बाप लागतो. नातू माझा दिवाळीला आला नाही ना तर 3 वेळा हातपाय आपटणारी फक्त आजीच आहे.
आणि आणाय जाण्यासाठी उष्णे पैसे भाड्यानं मागणारा फक्त बापच आहे. मामाचा अजून फोन आला नाही. आलता करतोय मामाचा फोन दिवाळीला? नाही येणारच नाही भाऊ. मामा रेंजमध्येच नाही. मामा कवरेज क्षेत्राच्या मामा माग व्यापलंय. थुरली मिवणी बाळंतपणाला आली. धाकटी परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन ती काय तिचा तपास लय अडचणी. नाही नाही त्याला आईच लागते. म्हणून मुलींसाठी एक वाक्य सांगतो पूर्ण. हाताला घड्याळ नसलं ना बापाला चालतं. आणि कीर्तनकार भजने ध्यानात ठेवा. आई बापावर व्याख्यानं नका देऊ. 80% कीर्तनकार आई बापावर बोलतात. बोलू नका आई बापावर. त्यांना हसत ठेवायला शिका. हा सोहळा आहे. भाषणे नका करू. एक खरं सांगू पूर्ण. हाताला घड्याळ नसलं ना बापाच्या चालतं. पायाला चप्पल नसली ना चालते. मुलगी हसली ना त्याला सगळं सुख मिळतं. मुलीच्या लग्नाला कर्ज काढलं सगळी लोक जेवू घातली पण तो जेवला नाही तुमच्या लग्नात. नाही नाही संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला ना उशीमध्ये मुंडकं गुतून रडला. लहान पोरगं रडणार नाही असं त्या लोकांनी विचारलं ना. अहो तो रडलेला कोणी पाहिलाच नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हणला माहिती का? पैसे जाऊ द्या हो माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे. त्याला बंगला बांधू नाही वाटलं मला. नाही 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 त्याला त्याला फ्लॅटची स्कीम आली. बायकोनं दणका उठवला फ्लॅट घेऊन टाका. तुम्हाला नाग दिदी 12वीला गेली 2 महिन्याचा प्रश्न आहे. मार्चमध्ये फेब्रुवारी तिची परीक्षा होईल. एप्रिलला कुठं जमलं तर लग्न करून टाकू. जूनमध्ये पाहू फ्लॅट घ्यायचं किंवा नाही. पण माझ्या डोळे देखते ना माझी दिदी एकदा हसत गेली ना माझा फ्लॅटच झाला. काय विचार हो पगार कमी आहे. पगार कमी आहे. शेतीचं उत्पन्न नाही पण तो म्हणतो पगारावर थोडी सोसायटी काढू काहीतरी करू पण चांगलंच करू. मुलीचं चांगलंच करू. आणि मुलीचं चांगलं करणारा फक्त कोण आहे? बाप. आणि दुसरं वाक्य पूर्ण. पहिलं तर फिट झालं. दुसरं वाक्य एक विषयात पूर्ण मार्क कमी पडले तरी चालतील पण पूरीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. मुलीला कराटे पाहिजे. मुलीला बॉक्सिंग पाहिजे. मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 जरी स्टँडवर उतरली ना पोरगी डिअरिंगमध्ये घरी आली पाहिजे. तिच्या बापाला चिंता नाही लागली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघ घेणे येणार. मी कशाला तिला आणायला जाऊ. तिचं कॉलेज सुटलंय ना किती अंधार पडू दे ती येणार. आणि पुरीनं 2-3 पोरांनी छेड काढली ना. तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिले ना 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्याच्या निवार ठेवून द्यायची 2 गायब. पण तुम्ही बावळात मर मग. मग रोज उठून ते रोज उठून तेच करायचं रोज उठून. आणि ध्यानात ठेवा महाराज पत्रकार मंडळी मीडियावाली मंडळी या बलात्कारांच्या ज्या बातम्या आहेत ह्या वारंवार दाखवू नये. त्या मुलीलाही पुढं आयुष्य आहे. तिच्या बापालाही कुठंतरी समाजात जगायचं आहे. तिच्या बापाचं काही मनासारखी गोष्ट झाली नाही. त्याने काय त्या मुलीला स्फूर्ती दिली ती का? पण ही माणसं पट्ट्यात इळभर लावून धरतात महाराज. एखाद्या वेळेस बाबा चुकून झालेली गोष्ट आहे का जाणून बुजून आहे? चुकून झालेली गोष्ट आहे. कोणत्या आईला वाटलं माझ्या मुलीमुळं माझी मान खाली व्हा? आता मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे. कोणत्या आईच्या स्वप्नात तरी वाटलं का? पण न घडणारी घटना आहे. घडू नये ती. तिला हे मीडियावाल्यांनी लई फोकस नाही देऊ. काय माहिती तुमचं 3 त्या पट्ट्या दाखीत बसायचं 3 त्या पट्ट्या दाखीत बसायचं. अहो त्या मुलीच्या बापाला आयुष्य आहेच ना काही. त्यालाही पुढं जगायचंच आहे ना. त्यालाही समाजामध्ये मानमर्यादा काहीतरी आहे. त्या मुलीला सुद्धा पुढं जीवन आहेच ना. आणि त्या मुलीच्या आईच्या अंतकरणाचा कोणी विचार करीत नाही. तुम्ही प्रसिद्धीसाठी काय करायला लागले याला काय किंमत? तुमचे 5 बातमी चालती म्हणे तुम्ही एखाद्याला रोडवरच आणायचं ठरवलं याला काय उपयोग आहे? मग तुम्ही बाकीचे एवढे कुठं ध्या द्या बरं बातम्या आली का आत्तापर्यंत? व्हिडिओला क्लिप मंत्रिमंडळातली माणसं जेवताना प्लेटी सगळं क्लिप आली का कधी? काय काय खात्यात म्हणून हे कॅमेरे विमेरेवाले लई विचित्र असतात महाराज. हे आता 2 कीर्तन ऐकून घेणार आणि एखादं वाक्य इंदुरीकरचं वाईट गेलं का तेवढंच क्लिपला टाकायचं. म्हणजे आपलंच ऐकायचं आणि आपल्याच ठोकायची अशी विचित्र आहे. पैसे त्यांना ठोका आपल्या. आता इंदुरीकरच्यावर एक गाणं आलंय डीजेला. काय आता बोलायचंय महाराज? मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज. मला हेच खपन रोजचे. पण आता इंदुरीकर ह्या वर्षाचे लग्न सदाय तेच चालणार आहे फुल. डीजेला आले ना आता इंदुरीकर वर गाणं एक
काय डोकं लावलंय बनवणार आहे मी, काय केलंय काय कळत नाही, माझा आवाज घातलाय आणि म्युझिक घातलंय. माझा आवाज माझा म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोलाव, आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा, याला कुठंतरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही नाही, आणि मुलीला तिसरं वाक्य सांगतो पूर्ण, आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे, बास ही श्रीमंती. कीर्तन तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल वाचलो काय, आम्ही वाचत नाही आपल्याकडे कोणी. तरुण मंडळी सर्व्हिसवाले पुढारी बिडारी नीट आहे का? काळ अतिशय वाईट आला आहे आता, पहिला काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलनं करणं सोपं होतं, 2018 नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना, ते डांबरीला काढा, गरिबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ, गरिबाला काढ नुसकन द्यायचे, तुमचं काय आहे ते तिकडं पहा. दंगल झाली नी इंदुरीकडची गाडी गेली दिलीम पेटून, माई पेटी नका जाणं, माई तुमच्याच पैशाची. बाय बाय काय आनंद झाला बाय तुला. ए चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं आणि पेटवणारे ध्यानात ठेवा, 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता सध्या मोबाईलमध्ये. जर दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना कधी अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी नाही निघायची. पोरानो ऐ पोलीस खातं आता नंगाड झालंय आणि व्हायलाच, पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा लय स्ट्रिक्ट झाले आता आणि चांगलं झालंय. ते दंगल झाल्यावर सापडी द्यात बस गाडीत, तुम्हाला मला माहीत नाही. बस एक तर गावाला गेलं स्टँड उभं होतं, त्याला माहीतच नाही दंगल झाली, बस गाडीत तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. एक संडासला गेलं तर डबड्या सगट नि आलं, बस गाडीत. त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल पोरांनो तुमचं, 3 महिने जामीन नाही आता. पुढचं ऐकायचं का? 3 महिने जामीन नाही, मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि 40-40 वर्ष केस चालती, येळ भर कचेरीत बसा लिंबा खाली, पुढची तारीख दिली चला घरी तू यार. त्याच्या पुढचं ऐका, ऐ 10 वर्षापूर्वी माणूस, आता हे उद्योगपती सांगतील, 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा, आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म, कुणाकडं जायचंय, किती दिवस राहायचंय, काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो, ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात. आता ती पहिल्यासारखं नाही पिरगळा कोंबडी दाबा बटणं, आता कोंबडी तर पिरगळाच लागते पण कागद वरून पडताळणीत बसला नाही चला घरी. आता MPSC परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा, आता 17-2 MPSC परीक्षा आहे, अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. ही अवलाद कुठं गुतेले का? नाही फोडा सुपारी, गुतलंय का? अर सुपारी नका फोडू का, अ त्या पोरीला पोरच नाही म्हणार का, हा कायम तारखेला जाणार पोर होणार का वा. हो तुमच्यापैकी कुणी दंगलीत गुतेला असन तर त्याला विचारा ना कसं काय, त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव त्या मोर्चाला, मी चाललो गावाला भाऊ. हातानं झटे करू नका भाऊ. त्याच्यापेक्षा पोरानं सोपा उपाय सांगतो, आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 12 माही फुकट खा. तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरानं तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचा पोऱ्या ए पोरीनो पाण्याचा आकार मी कुठे जाऊ द्या, त्या भांड्याचा आकार म्हणजे
पाण्याचा आकार, मग ज्यांच्या मुखात नाम ज्यांच्या गळ्यात माल त्यांचा देह कसा शंभर शंभर वर्ष जगली ना, आहार चांगला, विचार चांगले, बैठक चांगली, वागणं चांगलं, आणि जुन्या माणसांचं एकच मत, कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या माग आपली भूमिका अशी सगळ्यांचं वाटोळं व्हावं असं कसं होय. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न जमवायचं किंवा मुलाचं लग्न जमवायचं तर 100 माणसं जात होती बैठकीला, पिकअप भर माणसं जात. आता 2 माणसं जातात, पोराची आई आणि पोराचा बाप स्कूटी हो. वरून जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात म्हणणं का कोणला, आम्ही आलतो आपलं सगळं जुळेपर्यंत म्हणणं का, नाही तो भोंग्या होईल भोंग्या. पोरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणणं का, ती पळून गेली ती कालच आणली सापडून. भाऊबंद राहिले नाही, आता फक्त महाराज हे इंदुरीकर मी इंदुरीकर मरण ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. 2 तासात तुम्हाला विनोद वाटला नाही, काही नाही राहिलं, भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले वाडे उलाथले. भाऊबंद कुठे आता, प्रेत न्यायला माणसं नाही महाराज, आता प्रेत रथात नेत्यात, वैकुंठ रथ. आता हे दहावेसुद्धा बंद होणार आहे 2-3 वर्षात, 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता कावळाही तू चाल, भातही तू शिजव, आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून काय नाही. हो 10व्याचं प्रवचन संपले हो, भावाला सुद्धा पैसे मागायची मोठी पंच आहेत, पैसे मागा कोणाकडून, पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. लोक जाते निघून पसायदान झालं का, बाबाला टाकला ना खाटा पैसे. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला, तुम्हाला त्याला मी का बळच आलो का काय.
आणि मग तो चप्पी केलेला सापडतो. राम राम, तो चप्पीवाला म्हणतो मी चुलत भाऊ आहे तू यायला. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो त्याला सापडी जातो. ते बशी राहतं दगडाव तिळवा आला हा त्याच्या बशी गेला. राम राम, तो याच्या पुढचा काय तुमचा आमच्या वडिलांनो प्रेम, तुम्हाला प्रेम आणला वाघ पेट्रोल पुरते दे तुम्हाला, तुला कळत नाही का मी उघड आहे. मग ताटलीतले तरी 80 दे. काळ फार वाईट आलाय महाराज. आणि आता हे लोक, आता लोकांनी एक भांडवल केलं यावर्षी दुष्काळ पडला. दुष्काळच नाही, काय मत आहे तुमचं. लोक म्हणतात पाणी नाही. कवा लोक पाणी पियत होते? विहिरीजन घरातलं. आज 4-5 वर्ष झाली सगळे लोक कोणतं पाणी पितात? ज्या कुठं तू पाण्याचा दुष्काळ ऑर्डर दे ना, दारात पिकअप खाली होईल ना. काय आता दुष्काळ आहे? दुष्काळ फक्त दोघं भोगू राहिलेत महाराज, एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय? काय आम्हाला रोग झालाय? ह्याचा दुष्काळ फक्त लबाडे आणायच्या. दुष्काळ आढावाच्या बैठकीचा खर्चच 3 लाख. आढावा बैठक तिला पाणी 4000 आढावा बैठक. काय लबाड्या चालल्या? इथून पुढचा काळ फार वाईट. या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव, पवित्र देह करून घ्या या मातेला. या मातेला सगळ्यांच्या वतीनं या मातेचा आशीर्वाद आपल्याला लागू आणि आपलं आयुष्य निदान त्यांच्या निम हो.